बोगस कागदाच्या आधारावर त्याचा अधिकार त्यांनी स्वतःसाठी घेतलेला आहे. हा लढा माझा आहे. मी कोणाचा बहिणीचा पत्नी वडिलांच्या बाबतीत द्वेष ठेवून मी काय बोलत नाही, पण या सगळ्या ज्या फर्जीवाडा आहे याच्यात सगळ्यांचा कागद त्यांचे सगळे विषय आणल्याशिवाय हे सिद्ध होणार नाही. ते सांगताय मी कधी धर्म परिवर्तन केलं नाही. मग जे मी बर्थ सर्टिफिकेट सादर केलेलं आहे ते बर्थ सर्टिफिकेट खोटं आहे लोक सांगताय. तर खरा बर्थ सर्टिफिकेट खोटं आहे तुम्ही आणा आणि तुम्ही सांगा की बाबा हे खोटं आहे आणि खरं हे आहे. माझं एकच म्हणणं आहे. आणखीन तुम्ही कागद मला विचारताय, बरीचशी कागद आहे. हळूहळू विषय मी समोर आणणार आहे. आता ते बोलके झालेले आहे, ते बोलताय. आणखीन असे काही पुरावे माझ्याकडे आहेत की ते कधी नाकारू शकत नाही. आणि ती कागद ऑथेंटिक आहे. त्या कागदावर या सगळ्यांच्या सह्या आहे. आणि निश्चित रूपाने आगामी काळामध्ये ते बाहेर मी काढणार की नवाब मलिक माझ्या निजी जीवनात जात आहे. काही लोक त्याच्यावर चर्चा करतात, पण मी निजी जीवनात कुणाचं जात नाही. पण हे बोगस फर्जीवाडा सर्टिफिकेटच्या बाबतीत सर्वांच्या माहिती दिल्याशिवाय हे इस्टॅब्लिश होणार नाही. पण हे जे एक निजतेचा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत प्रायव्हेट लाईफच्या, मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. समीर वाडकर यांनी मुंबई पोलिसला पत्र दिला होता की नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मला हवे. निश्चित रूपाने ती कुठलेही क्रिमिनल नाही. त्याच्या जीवनात तो कोणाशी बोलतो काय कोणाशी त्याचे संबंध हे माहिती काढण्याचे अधिकार कोणाचे नाही. तरी ज्या पद्धतीने बेकायदेशीर हे धंदे ते करताय, माझं इतकंच म्हणणं आहे मर्यादित अधिकाऱ्यांनी राहिले पाहिजे. आणि हे जे उद्योग त्यांनी सुरू केलेलं आहे, मी आधीपासून बोलतोय की हे व्यक्ती फर्जीवाडा आहे. इतके विषय आहे की किती विषय समोर ठेवायचा हे पण प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे. भविष्यात हळूहळू विषय